हा एक शब्द करोनाची देण आहे आणि त्याच्यावरती बोलण्याच्या आधी ह्या उपक्रमाची कल्पना ज्यांनी मांडली आणि पुढाकार घेऊन ज्यांनी सुरुवात केली त्या सर्वांना मी मुंबईच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने धन्यवाद देतो आहे ऑनलाईनवरती मी बोलत असताना आपण सगळेच जण करोनाच्या संकटाशी युद्ध करतो वॉर अगेन्स्ट वायरस करोनाने काही भयानक गोष्टी आपल्याला दाखवल्या आणि काही ठिकाणी आपल्या उणीवासुद्धा आपल्याला त्याची जाणीव करून दिली पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला सर्व शक्तिमान मानत असताना एक वायरस आपल्या आयुष्याचं पॉजचं बटन दाबू शकतो रिसेटचं बटन दाबू शकतो ही ताकद आपल्याला कळलीच नव्हती आणि आज आपण त्याचा सामना करतो आहोत हा सामना करताना साहजिकच आहे वॅक्सिन आत्ता आत्ता कुठे आपल्या हा, हाताशी लागते याच्यावरती अद्याप औषध आलेलं नाही वॅक्सिनची सुरुवात झालेली आहे वॅक्सिनेशनची सुरुवात झालेली आहे पण ती सुरुवात झालेली असली तरी आज देखील आपल्याला तोंडावरती मास्क सोशल डिस्टन्स आणि हात धुत राहणे याशिवाय चौथा पर्याय नाही आहे या संकटाने आपल्याला एकमेकापासून प्रत्यक्ष संपर्क आणण्यापासून येण्यापासून तोडलं खरं पण ऑनलाईनमुळे आपण एकमेकाच्या जवळसुद्धा आलो आता हेच बघा ना मी तुमच्याशी मुंबईतून बोलतो आहे कोण जर्मनीतून याला जॉईन झालेलं आहे कोण मुंबईतल्या दुसऱ्या टोकावरून जॉईन झालेलं आहे देशातनं आणखीन कोणी जॉईन झालेलं आहे म्हणजेच काय की ज्या काही चांगल्या गोष्टी करोनाने आपल्याला दिल्या आहेत त्याच्यातलं हे एक साधन दिलेलं आहे आणि हे साधन देत असतानाच आत्तापर्यंत आपण जी काय प्रगती केलेली आहे के आपल्याला असं वाटतं की आपण खूप विकास केलेला आहे आपण कधीच थांबत नाही आपण कधीच त्याचा आढावा घेत नाही कारण आपल्याला वेळच नसतो पण करोनानी जे पॉजचं बटन डाबलं त्या पॉजनी आपल्याला थोडंसं मागे वळून बघायला शिकवलं किंबोना मागे वळून पाहायला भाग पडलं नेमके आपण कुठे आहोत विकास म्हणजे आपण नेमकं काय साधतो आहोत काय साधलेलं आहे आणि पुढे कोणत्या दिशेने जर असंच चालत राहिलं तर जाणार आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे पर्यावरण हा एक आपल्या आयुष्यातला फार मोठा घटक ऑक्सिजन करोनाने तेच तर दाखवलं की ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे करोनाने आपल्याला दाखवलं की ऑक्सिजन ऑक्सिजन पाहिजे औषध नसलं तरी ऑक्सिजनमुळे अनेक रुग्ण वाचू शकलेत हे सत्य आहे जागतिक सत्य आहे आणि हा ऑक्सिजनच आपण मारत चाललेलो आहोत आपण पर्यावरणाचा राह करत चाललेलो आहोत आज मी मुंबईतून आपण आपल्याशी बोलत असताना मुंबई हे आपल्या ह्या भारताची ज्याला आर्थिक राजधानी म्हणू किंबोना एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र असं हे मुंबई शहर आहे या मुंबईने अनेक घडामोडी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत नवे काही घडामोडी घडवलेल्या आहेत या मुंबईबद्दल बोलताना नेमकं काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न असतो कारण मुंबई हे एक अनोखं शहर आहे अद्ययावत आहे प्रगतिशील आहे मेहनती आहे जिद्दी आहे हिमती आहे मायाळू आहे या मुंबईमध्ये समुद्र आहे या मुंबईमध्ये डोंगर आहे या मुंबईमध्ये जंगल आहे या मुंबईमध्ये केव्ज आहेत आणि या मुंबईमध्ये स्कायस्क्रॅपर बिल्डिंगसुद्धा आहेत बॉलिवूड आहे अनेक नामवंत देशातील वरच्या क्रमांकाचे सगळे उद्योगपती आहेत उद्योगधंदे आहेत मेहनत करणारी लोकं आहेत युवाशक्ती आहे सुरक्षितता आहे सगळं काही आहे मुंबईमध्ये आणि मुंबई या देशाची आर्थिक राजधानी म्हटल्यानंतर आर्थिक केंद्र म्हटल्यानंतर अनेक गोष्टी अशा आहेत की मुंबई देशाला या हिंदुस्थानाला दिशा दाखवत असते या करोनाच्या सुद्धा औषध किंबोना लस नसताना देखील धारावी पॅटर्न ज्याचा उल्लेख जागतिक पातळीवरती झाला केवळ आणि केवळ शिस्त पाळून मेहनत करून ट्रॅकिंग ट्रेसिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या हाताशी होत्या त्या पाळून धारावीसारखं एक धारावीसारखी एक वस्ती मुंबईकरांनी करोनाच्या संकटातून बाहेर काढली अशी मुंबई अनेक वेळाला अनेक आघात या मुंबईने सोसलेले आहेत पण मुंबई कधीही घाबरली नाही मुंबई कधीही थांबली नाही मग अतिवृष्टी असेल दहशतवादी हल्ला असेल कोरोनाचं संकट असेल काही असेल पण मुंबई जिद्दीने लढत राहिलेली आहे आणि याच मुंबईने काही दिशा ह्या देशाला दिलेल्या दे आहेत मी पर्यावरणाबद्दल बोलत होतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईचं बोलायला लागलो याचं कारण असं की मुंबई हे एकमेव शहर असं आहे मगाशी मी जे आपल्याला सांगितलं की ह्या मुंबईमध्ये जंगलसुद्धा आहे कॉन्क्रीटचं जंगल नाही वन्यजीव असलेलं खरंखुरं जंगल आणि नुकतंच या मुंबईमधले जे जो वनविभाग आहे किंवा ज्याला आत्तापर्यंत काही ओळख नव्हती असा आरेचा एक मोठा भूभाग जवळपास आठशे एकरचा ज्याला आता आम्ही आरक्षित जंगल केलेलं आहे ह्या मुंबईमध्ये अतिप्राचीन गुंफा आहेत नवीन नवीन येणारे प्रयोगशील माणसं आहेत होणारे प्रयोग आहेत आणि ज्याला मी पॉजचं बटन म्हटलं ते पॉजचं बटन एवढ्यासाठी की जेव्हा हे सगळं मुंबईचं वर्णन करत असताना स्तुती करत असताना आपल्याला धोकासुद्धा ओळखायला पाहिजे पुढचं पाऊल आपलं कुठे पडणार आहे कसं पडणार आहे ह्याचं कारण करोनानी पर्यावरणाबद्दल आपले डोळे उघडलेत पण ते डोळे खरेच उघडलेत का आपण ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो की काय चाललेलं आहे काय करणार अतिवृष्टी होते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय अनेक ठिकाणी आपण म्हणतो की स्थलांतर होतं ग्रामीण भागातून शहरात लोक येतात आणि ह्या शहरांमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये ह्या देशात मुंबईचा क्रमांक फार वरचा आहे मुंबईमध्ये तर अनेक लोंढेच्या लोंढे येत असतात आणि विकास विकास विकासमधी लोकं आल्यानंतर कामं वाढतात कॉन्क्रिटीकरण वाढतं यांत्रिकीकरण वाढतं आणि हाच खरा धोका हा जगभरच्या सगळ्या शहरांमध्ये आपण निर्माण करत असतो ग्लोबल वॉर्मिंग हे जंगलामध्ये नाही होत ग्लोबल वॉर्मिंग हे तसं गावामध्ये होत नाही क्वचितच होत असेल पण शहरांचा हिस्सा ह्या पर्यावरण बदलामध्ये फार मोठा असेल असा माझा एक कयास आहे याच्याबद्दल त्या विषयातले तज्ज्ञ हे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतील मग आपण नेमकं काय करायचं विकास करायचा नाही का सगळं ठप्प करायचं का तसं नाही आहे आपल्याला काळाची पावलं ओळखून आपली पावलं पुढे टाकली पाहिजेत ज्या ज्याप्रमाणे आपल्या शहराची लोकवस्ती वाढते आहे शहरातल्या सर्वांना परवडणारी घरं हा एक मुद्दा आहेच पण परवडणारी वाहतूक आणि ही वाहतूकसुद्धा जास्तीत जास्त लोकांची ये जा होऊ शकेल अशी प्रदूषण न करणारी वाहतूक मग त्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही मुंबईची जी एक आरोग्य वाहिनी आहे बी एस टी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आणलेले आहेत आता इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत मेट्रोची चांगली सुरुवात होते आहे म्हणजेच काय की विकास सगळ्यांना पाहिजे पण निमित्ताने आपण विकास कशाला मानतो तो खरा विकास आहे का ती पाहण्याची संधी या करोनाने दिलेली आहे आणि या करोनामुळे आपण सगळेजणं एकत्र आलेलो आहोत यावर्षी ऑनलाईन का हो होईना आपण सुरुवात केलेली आहे पुढच्या वर्षी मला खात्री आहे की आपण सगळे जे ऑनलाईन आज या चर्चेत परिसंवादात हजर राहिलेल्या आहात उपस्थित राहिलेल्या त्यांना मी आज आमंत्रण देतो आहे की पुढच्या वर्षी नक्कीच आपण करोनाच्या युद्धावरती मात केलेली असेल पुढे कसं जायचं हे आपल्याला कळलेलं असेल आणि पुढच्या वर्षी मी आपल्याला आजच मुंबईमध्ये अगदी निर्धास्तपणे या आणि महाराष्ट्राची ही राजधानी देशाची आर्थिक राजधानी आर्थिक केंद्र ज्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत अशा या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मी आपलं आजसुद्धा स्वागत करतो आहे आणि पुढच्या वर्षी प्रत्यक्षसुद्धा स्वागत करायला मला नक्कीच आवडेल आणि त्या स्वागताची वाट बघत आजच्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आहे या निमित्ताने पुन्हा एकदा ज्यानीज्यानी ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तर सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए वी वन इंडिया को सबस्क्राईब को दबाना मत भूले